आज आपण रेस्टॉरंट स्टाइल पालक पनीर बनवतो आहे। एकदम झटपट होणारी रेसिपी आहे, टेस्टी आहे। ती सोप्या पद्धतीने कशी बनवायची आणि त्याला लागणारे पालक आणि पनीरचं किती रेशो आहे, प्रमाण काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर सुरू करूया आपण रेसिपी। नमस्कार, मी अनिता, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण पालक पनीर बनवतोय। त्याच्यासाठी आपण एक गट्टी पालक घेतलेला आहे आणि त्याची पानं आपण काढून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे। थोडं आपण कोथिंबीर घेतलेला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या। आपण कांदा घेतलेला आहे, एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। एक टोमॅटो आहे छोटा साईजचा, तो चिरलेला आहे आणि खडे मसाले। आपण पालकचा ब्लांचिंग करून घेतोय। त्याच्यासाठी आपण गॅसवर एक भांडं ठेवलंय आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ते बॉईल करून घेतोय। पाणी बॉईल व्हायला लागलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण एक चम्मच मीठ टाकतोय आणि अर्धा चम्मच साखर टाकतोय। त्यामध्ये आपण हे जे पालक आपण धुवून घेतलेलं आहे ते सगळं टाकून घेतोय। कोथिंबीर, पालक, हिरवी मिरची सगळं आपण याच्यात टाकतोय आणि याला एक मिनिट बॉईल करून घेतोय। आपण एकदम सॉफ्ट व्हायला लागलेले आहे, बघू शकता त्याचा रंग किती छान दिसतोय पालकचा। आपण गॅस बंद केला एक मिनिटांनी आणि आता दोन मिनिटं त्याला पालकला आणि कोथिंबीरला त्याच्यातच ठेवतोय। आता दोन मिनिटं झालेले आहे। आपण हे पालक बघू शकता किती मऊ झालेलं आहे आणि हे एका भांड्यात काढून घेतोय ज्याच्यात मी थंड पाणी घेतलेलं आहे। फ्रीजमधलं गार बर्फाचं पाणी आहे त्याच्यामध्ये। तुम्ही याच्यात बर्फ पण टाकू शकता। त्याच्यात सगळं पालक आणि मिरची आणि कोथिंबीर जे ब्लांच केलंय ते टाकून घेतोय आपण। असं केल्याने थंड पाण्यात टाकल्यावर त्याचं जे कुकिंग प्रोसेस आहे ती एकदम थांबते आणि त्या पालकचा कोथिंबीरचा हिरवा रंग तसाच्या तसा राहतो। आणि याच्यामध्ये आपण आता त्याला 2 ते 3 मिनिटं राहू देणार आहे असंच। आता आपण पालक आहे ते थंड पाण्यातनं पिळून घेतलेलं आहे आणि एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळं टाकून आपण मिक्सरमधनं फिरवून घेणार आहे। शक्यतो पाणी कमीत कमी वापर करायचा वाटताना। आता आपण पालकची पेस्ट करून घेतलेली आहे, बघू शकता किती छान पेस्ट झालेली आहे। इतकी स्मूथ पेस्ट करून घ्यायची। आता आपण भांडं ठेवलंय गॅसवर। हे 1 टेबलस्पून आहे असं 4 टेबलस्पून आपण तेल टाकून घेतोय। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण तेजपत्ता टाकतोय, दालचिनीचा तुकडा टाकतोय आणि जिरं टाकतोय। अर्धा चम्मच जिरं टाकलेलं आपण। आता त्याच्यात आपण एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेतोय। कांद्याला छान शिजवून देतोय आपण। आता आपला कांदा छान शिजलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण 1 चम्मच आपण अद्रक लसूण पेस्ट टाकतोय, मिक्स करून घेतोय व्यवस्थित। अद्रक लसूण आपण थोडस कांद्यासोबत शिजवून घेतोय। आता आपण बारीक चिरलेला टोमॅटो टाकतोय। टोमॅटो हा ऑप्शनल आहे, जर तुम्हाला टोमॅटो नसेल टाकायचा तर कांदा थोडा जास्त टाकला तरी चालेल। त्याच्यामुळे टोमॅटो आणि कांद्यामुळे पालकाचा जो उग्रपणा आहे तो कमी होतो आणि भाजी जास्त छान लागते। आपण आता थोडंसं मीठ टाकून घेतोय, तो लवकर शिजतो मीठ टाकल्यावर, म्हणून आपण मीठ टाकून घेतलंय थोडं। आणि आता त्याला टोमॅटोला एकदम सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं। थोडंसं पाणी टाकते मी, खाली जळायला नको म्हणून। आता आपला टोमॅटो पण व्यवस्थित झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण थोडं मसाले टाकून घेतोय। अर्धा चम्मच हळदी पावडर टाकलाय, 1 चम्मच आपण लाल मिरची पावडर टाकलाय, 1 चम्मच धनिया पावडर टाकलाय आणि याला तेलावर व्यवस्थित परतवून घेतोय। आता आपण त्याच्यात 2 चम्मच पाणी टाकून घेतोय, गरम पाणी आहे म्हणजे मसाले आणि टोमॅटो कांदा व्यवस्थित एकदम छान शिजल्या जाईल, म्हणून आपण थोडं पाणी टाकून घेतलं। सगळीकडनं तेल सुटायला लागलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आपण आता त्याच्यात पालकची पेस्ट टाकून घेतोय आणि व्यवस्थित कमी गॅसवर आपण शिजवून घेतोय त्याला। आता आपण पालकला 3 ते 4 मिनिटं कमी गॅसवर शिजवून घेतोय।
आता आपला पालक शिजता आहे, आपण याला दुसऱ्या गॅसवर करू। पनीर आपण थोडं परतवून घेतोय। आपण आता गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण थोडं तेल टाकून घेतोय। आता आपण हे तेल सगळीकडे लावून घेतोय पॅनला। आपण हे पनीर टाकून घेतोय। पनीरवर आपण थोडस हळदी पावडर टाकून घेतोय। हे काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, नुसता रंग येतो, ते थोडस टाकून घेतोय। आपण थोडस मीठ टाकतोय आणि या पनीरला व्यवस्थित आपण परतवून घेतोय। खूप जास्त शिजवणार नाही, आपण थोडस परतवून घेतोय। आता आपले पनीर परतवून झालेले आहे, ते जास्त जर परतवलं तर ते आतनं मग मॉइश्चर निघून जाईल आणि मग ते रबर सारखे लागतील। गॅस बंद करतोय आपण। तर 4 मिनिटं झालेले आहे, आपलं पालक शिजलेलं आहे। साईडला बघा, तेल सुटलेलं आहे। फ्रेश क्रीम आहे, ती दुधामध्ये टाकून मी फेटून घेतलेली आहे आणि ती टाकलेली आहे। आणि त्याला आता मिक्स करून देते। आता पालकचा रंग थोडा चेंज झालेला आहे, त्याला थोडा वेळ आपण शिजवून घेतोय। 1 मिनिटापर्यंत आपण शिजवून घेतलेले क्रीम आणि पालक। आता त्याच्यामध्ये आपण आपलं पनीर टाकून घेतोय। त्याला मिक्स करून घेतोय। आता याच्यामध्ये आपण 1/2 चम्मच गरम मसाला टाकतोय आणि मिक्स करून घेतोय। आपली ग्रेव्ही खूप घट्ट आहे, त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये थोडं गरम पाणी टाकून ऍडजस्ट करून घेतोय। त्याच्यामुळे तेल छान रिलीज होतं गरम पाण्याने। 1-2 मिनिटं त्याच्यात शिजू देतोय। त्याच्यामध्ये आपण थोडस बटर टाकतोय आणि थोडं चीज आहे, क्यूब आहे, तो किसून टाकतोय याच्यात। आणि थोडे तुकडे पण टाकतोय, क्यूब चीज क्यूबचे तुकडे करून टाकतोय। थोडस किसून घेतलंय आपण। आणि आता बटर आणि हे चीज आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतोय। आता आपण याच्यात मीठ टाकतोय। आपण चीज टाकलाय, बटर टाकलं आहे आणि सुरुवातीला थोडं मीठ पण टाकलंय, त्यामुळे आता मी थोडंसंच टाकणार आहे। आपण जास्त टाकणार नाही आणि मिक्स करून घेतोय। घट्ट वाटत असेल तर थोडं पाणी आपण टाकू शकतो। थोडंसं आपण पाणी टाकून घेतोय। पालक पनीर आपलं तयार झालेलं आहे। आपण गॅस बंद करून घेतोय। बघू शकता किती छान रंग आलाय आणि तेल पण सुटायला लागलेलं आहे। आता आपण एक तडका पॅन मध्ये तेल घेतलेलं आहे थोडं, त्याच्यात लसूण आपण क्रश करून टाकतोय आणि लसणाला व्यवस्थित शिजवून घेतोय। आता लसूण व्यवस्थित परतवून घेतलंय, त्याच्यात थोडस मिरची पावडर टाकते। हे काश्मीरी मिरची पावडर आहे, फक्त रंग आहे, तिखटपणा नाहीये। सॉफ्ट करतोय, आपला तडका तयार झालाय। आपण पालक पनीर एका बाउल मध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर आपण हे क्रीम आहे, फ्रेश क्रीम, त्याला टाकून घेतोय। आपण किसलेलं चीज पण टाकतोय आपण त्याच्यावर। जो तडका तयार केलेला आहे तो तडका पण आपण त्याच्यावर टाकून घेतोय। आपलं पालक पनीर रेडी झालेलं आहे। आता आपण रेस्टॉरंट स्टाईल पालक पनीर बनवलेलं आहे, त्याचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे। बघू शकता किती सुंदर रंग आलाय भाजीचा आणि एकदम टेस्टी झटपट होणारी रेसिपी आहे ही। तेव्हा तुम्ही नक्की घरी करून बघा, सगळ्यांना खाऊ घाला आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कळवायला विसरू नका। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा। धन्यवाद।